ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न. सलग दुसऱ्या दिवशी डोंबिवलीत सोनाराच्या दुकानात भगदाड पाडत चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानालगत असलेल्या दोन्ही दुकानांच्या भिंतींना भगदाड पाडत दुकानात शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडण्यात त्यांना अपयश आलं. चोरट्यांनी तिथून काढता पाय घेतलाय. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी सोन्याच्या दुकानांना लक्ष्य केल्याने डोंबिवलीतील ज्वेलर्समध्ये भीतीचे वातावरण आहे. डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा परिसरात काल दोन ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी चोरी करत सोने चांदी असे मिळून तब्बल 13 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू होता. परंतु ही घटना ताजी असताना आज पहाटेच्या सुमारास डोंबिवली पूर्वेत देखील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 47 54.